सब्सक्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 24 तारीख, सकाळचे 8 वाजलेत. कॅन यू बिलीव इट, 8 वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केला. हो ना, चहा किती ते चहा एक्साइट झाला ते आठ ऐकून. हो का? आणि चहा पण झालाय, म्हणजे माझा चहा पिऊन झालाय. अमोलने माझ्यानंतर अमोल केली, त्यामुळे तो आता चहा घेतोय. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, त्यामुळे बघत राहा. मेबी थंबनेलवरून तुम्हाला कळलेलं असेल, म्हणजे मला माहीत नाही मी आत्ता काय थंबनेल ठेवणार आहे, पण कळलं असेल, त्यामुळे माझा पोपट आहे. हा जो पसार आहे हा तेव्हाच बाहेर निघतो जेव्हा आपण गावी जातो. नाही, जेव्हा आपण कुठे राईडला जाणार असतो ना, फक्त गावी जाणार थोडीच. तर आज आपण कुठे चाललोय? आपण चाललोय गावी. पडापडा बोल ना, काय एनर्जी नाही का? आपण चाललोय गावी. मग मग एका सबस्क्रायबरने, म्हणजे तो आपला रेग्युलर आहे की नाही माहिती नाही, का आता नवीनच जॉईन झालेला आहे, त्याने असं म्हटलं की काय एनर्जीच नाही या तुझे व्हिडिओ मध्ये. तर त्याला मी असंच सांगेन की माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते एकदम सुरुवातीचे ते जाऊन बघ, आणि मग येऊन बोलू नकोस की ते ओव्हर ऍक्टिंग करत आहे. नाही पण आणि मग या घरामध्ये चार भिंतीमध्ये काय चोरत ओढायचं, तर आता आम्ही करत आहोत माहिती नाही काय अपेक्षा आहे, पण ठीक आहे. जसं मी आहे तसंच मी राहणार, कितीही बोलेस तेवढीही. ओके, कारण ज्यांना आवडते ते लोक बघतायत. सो आय डोंट केअर. मी असे जॅकेट टाकलेत आणि जॅकेट बाबाला ते बिलकुल आवडले नाही. जॅकेट माहिती नाही, त्याला खूप राग आले त्या जॅकेटचा. हे जॅकेट माझं आहे, हे जॅकेट स्मिताचं आहे. जॅकेट राहील ना आपलं? हो ना, तेच ना. माझ्यावरच अटॅक करतोय. तुम्ही जेव्हा कुठेही बाहेर जात असता बाईकवरती, तेव्हा कुर्ती असो, साडी असो किंवा काही असो, जीन्स आता घालतातच, तरी पण आपले जे सेफ्टी गिअर आहे ते घातलंच गेले पाहिजे. यस, मस्ट आहे. आणि आता याच्यावरचे जॅकेट पण येणार आहे. सो लाईट, आतली लाईट बंद केली. तर आत्ता बरोबर 9:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघतोय, आणि मग पोचल्यावरच डायरेक्ट भेटू. ठीक आहे, बाय. ओ, माझा अवतार बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही पोचलोय. बरोबर 2 तासात आलोय. ट्रॅफिक होतं जरा, लवकर आलं. कुठे ट्रॅफिक लागलं तुला? होतं ट्रॅफिक कुठे? मनातलं मनात. हे बघ, 10:48 हा एक आहे ना, हा रेडमध्ये असतो त्यामुळे तो दिसत नाही, त्यामुळे मागच्या वेळेला कन्फ्युजन झालं होतं. चष्मा घेते. घेते ही इथे गाडी, हे इथे घर, हे आम्ही चाललो. हे काय शेणी आहेत का त्या? अरे हे सगळं रिकामी असं सजवून ठेवलं का? ठेवायला जागा गेली. हां, उचल उचल, गावाला आले काम कर. चल बोलते मी ना बाबा ने सुकत टाकलेली. आणि मग परत मी ना बाबा मामी नाही आहेत का इकडे? आता पावसाळा जवळ आला, त्याच्यामुळे
पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं चालू आहेत, शेत वगैरे उखळत आहेत पूर्ण. तिला भयंकर टेन्शन आलंय. किती उडत आहेत मागे माहिती नाही केस. बापरे यार कुठपर्यंत हे आलो नको आलो नको गेले मी साथ मी म्हटलं संध्याकाळी कुठं जायचं आहे का लगेच निघायचं जेवणावर. आता निघूया थोड्या वेळात. एवढ्या दिवसांनी मोकळ्या वातावरण झालंय तर जरा. मोकळ्या वातावरणात आलोय पण पोलीस मोकळे नाही सोडतात. आपण रात्री थोडे लेट जाऊया. ठीक आहे चालेल. हां एकदम लेट जाऊ. हा जो भला मोठा अजगरासारखा पडलेला आहे पाईप तो याचे आताच आम्ही बोरवेल केले. कधी केले रे नाही किती महिने झाले. 2 महिने झाले असते. म्हणजे या पाईपाला कपडा मुद्दाम बांधून ठेवलाय कारण त्याला पाण्याला प्रेशर इतकं आहे ना हा पाईप फाटतो. 2-3 वेळा झाल्या असते त्यामुळे त्याला कपडा बांधतो. बापरे लय ऊन आहे पाय भाजायला लागले चप्पल म्हणून मी पण बाजूला आलो पटकन. किती पोटर पाणी लागलेलं. 15 का 10 15 टोटल 200 फूट केले बोरिंग आणि त्याच्यामुळे खर्च कमी आला. हो ना म्हणजे जास्त खणायला लागलं असतं खोदायला लागलं असतं तर जास्त पैसे गेले असते. हे झाड उन्हाळ्यात दिसतंय ना आणि ही पानं जी सगळी पत्रावळे करायला बाबाने आणून ठेवलेले तिथे इथे फुलझाड आहे तिथे फुलझाड आहे. हे सीताफळ आहे ना. ठीक आहे एकच बांधतो बांधतो तर दुसरा बॉक्स पण बांधणार आहे का त्याच्यात. याच्यात मिरगुडे आहे त्याच्यात पापड आहेत असं आहे का. या ह्याच्यात निमे पापड आहेत ती ह्याच्यात बसत नाही ना म्हणून त्यात काढून ठेवले. मग त्याच्यात नुसते पापड आहेत. बाकीचा बॉक्स येऊ नये. लादा वाटत का. हा चिक्याच्या झुलेला मी झुलतो. लहान मुलांची झोळी असते त्याच्यामध्ये ह्या दोन एवढ्या मोठ्या मोठ्या मुली बसल्यात. नाही आम्ही पण लहान आमचं वजन काय एवढं जास्त. हा आमचं वजन एवढं काय तुझ्या एवढं थोडीच. ठीक आहे इथे गॅस आहे आणि तिथे चूल आपली. आता जे कोणी नवीन असतील चॅनलवरती ज्यांना माहिती नाही आहे इथले आमचे बरेच व्हिडिओ आहेत. इथे असं बसून राहायचं इथे असं गरम गरम आपल्याला सगळं खायला मिळतं. थंडीच्या दिवसांमध्ये तर ही जागा ठरलेली आहे. त्या मांजरी कशा चुलीजवळ बसतात ते सगळेजण बसलेले असतात इकडे आणि काय काय वेगवेगळे पदार्थ इथे खायला. आता गरम होते म्हणून नाही लावत का आम्ही चूल. हा गरम होते म्हणून. पाऊस आलता आता मधी वारा लय आलता तर कसं झालं होतं. पाणी पुरण वारा तशी खात राहत इथं म्हणजे तिथं दिवा पण नाही लागत.
तुला भीती वाटली का तेव्हा? तिकडे आंबा होता ना तो पडला चला तर जेवायची वेळ झाली आता मगाशी थोड्या इडल्या खाल्ल्या होत्यास ना आता जेवणार आहेस लगेच मग चला जेवण तयार आहे जेवूया आंबे बघ किती छोटे छोटे गावठी आंबे ते रानातले हे चोखून खायचे रायवळी आंबा आता हापूस खाऊन झाले आता रायवळी खायची माझे डोळे बघून तुम्हाला कळलं असेल की कसली वेळ आहे आता सध्या छोटीशी वामपक्षी हो हो अरे दिली चटई दिली काळा चहा मस्त लागतो आणि तो गावालाच चांगला लागतो काय माहिती असा चहा घरी नाही होत हो चुलीवरचा आहे ना नाही मगाशी आई मामीने गॅसवरच केला होता पण हा चुलीवरचा आता संध्याकाळचे 4 वाजले 4 वाजलेत ना आई कशासाठी कपड्यांसाठी अगं भिजवली तिला अशी केली पाणीच निघाल खूप वारा सुटलाय संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही चाललोय रानात वाऱ्याचा खूप आवाज येत असेल हे जास्तच वारा यायला इथे हो बघ गावची पाटलीन बघ कशी दाखवते झाड आम्ही आलोय जंगलामध्ये गावापासून जास्त लांब नाहीये तिथे गाव आहे तिकडनं एक 10-15 मिनिटं लागत असते चालत तिथे पोहोचायला मग इथून असं पूर्ण दाट जंगल सुरू होतं आणि मग इथे काय काय मिळेल आता आपल्याला बघायला करवंद जांभूळ खायला आणि खूप सारा वारा वारा असा ड्रोन तयार करून घ्यायचा म्हणजे पटापट पटापट एक एक तिकडे आतमध्ये बघ ते त्याच्यावरतीच बघ हाताला पण बाबा अडकलो कच्चनचं ना लोणचं होतं पहिले काय करायचं ही करवंद अशी जमा करायची आणि ती नेऊन विकायची विकायची म्हणजे त्याच्यावरती हा कांदे मिळतात
चल आता पुढे बदल एवढे आता जांभळं पण आहेत ना. काय मिळतंय का नाही का उघड टाइमपास चाललंय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतात का नाही ते माहिती नाही, पण खूप मोठे मोठे आंबे लागलेत आणि इकडे सगळ्यांचा जीव जळतोय. आता थांबून डिस्कशन चालू होतं त्यांचं. इकडे आम्ही ॲक्च्युली लहान असताना भरपूर यायचो, म्हणजे मी जेव्हा कधी गावाला यायचो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये वगैरे, तर इकडेच आम्ही दररोज सकाळी 6 उठून वगैरे यायचो आणि खूप आंबे घेऊन जायचो. आमचा दोन मेंबरला आंबा मिळालेला आहे. कसं आहे? मस्त आहे. छोटे आंबे असतात पण खूप टेस्टी असतात. हो चला जांभळं जांभळं. हां हां आलो. वाव एक जांभूळ मिळालं एवढा एक अख्खा दगड पडू. माती मातीचा ढेकूळ ढेक मारू. घ्या घ्या घ्या. माती पडली बरे मत कचडा बोलले. जसं काय आम्ही लग तुटून पडलं असतं. हे घ्या हे घ्या हे घ्या जांभळं घ्या. हे बघ बघितलं आता ते पोटा देणार बाबा. अरे कसला गोड आहे बाबा. झुंबड उडाली इकडे आता वरून जेवढी जांभळं पडलेत पडली बघ चवडलो चवडला. जीभ दाखव. एवढी खाल्ली जांभळ. हे बघा आता हे अशा काट आहेत जातात असं आणि पाठी सोडून देतात आणि मी आहे मागे इकडे सटक्या खायला. आणि ही अशीच ह्याचीच कहाणी नाही, ही ट्रेकची जुनी कहाणी आहे माझ्यासोबत. मजा आली ना पण बऱ्याच दिवसांनी. मी बऱ्याच वर्षांनी आलो इकडे. तू पहिल्यांदा आली असं? नाही आका आमचं गाव नाही का. अरे इकडच्या इकडच्या रानात पहिल्यांदा आले मी. आमच्या गावात पण जांभूळ करून चिक्कू सगळीकडेच असतात. नाही पण चिक्कू नाही तर तुमच्या इथे फणस नाही. तुमच्या इथे कोकणात फणस आहे. चिक्कू आहे पिरू आहे. आता रिटर्न चाललो आहे घरी कारण निघायचं आहे लगेच. अमोल मगाशीच चलचल करत होता पण मला खूप इच्छा होत होती रानात यायची कारण इथल्या रानात मी कधी आली नव्हती म्हणून. तर मी म्हटलं त्याला की नाही चल नक्कीच. तो बोला 2 तास जाईल. म्हटलं ठीक आहे ना आपण थोडं लेट जाऊ. दादा इकडे आल्यानंतर ना फिरता फिरता खूप टाइम जातो. आता ऑलमोस्ट 1.5 तास व्हायला आलाच आहे असा. पण ठीक आहे ना पण जाऊ ना घरी. थोडं व्हिडिओ व्हिडिओ थोडं एडिट करायला वेळ होईल. त्याच्यात काय दाखवू दे आम्ही काय काय जमा केले ते घरी गेलं दाखवते कारण ते लोक मागे. ए चला चल आपण पुढे जाऊया. त्याने उद्या आपण फ्रेश बी होऊन बसू. हा बसूया आवरून है ना. निघायला पटकन वेळ. घरी गेलो मस्त पैकी एक चहा गुळाचा चहा प्यायचा फ्रेश व्हायचं आणि कल्टेश गाडीला किक मारायचं आणि सर घरी 1.5 तासात घरी. आंबे काय खाली पडलेले मिळाले तेच ना. वरचे नाही आले ना.
काय झालं कशी काय आता जरा माझे हेल्मेट मध्ये केस अडकले होते हां म्हणून थांबलो होतो 2 मिनिटं तर निघालो आता आम्ही 7 वाजले असतील ना 6:30 झाले वेळेतच निघालोय ना तर मग डायरेक्ट आता घरी गेल्यावर भेटू चल मस्त रस्ता इकडे इकडे सनसेट होतोय सरळ रस्ता आहे